भाजपा युवा मोर्चातर्फे मिरजेत किल्ले बांधणी स्पर्धा व बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत घर घर रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नवीन पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न. भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा युवा मोर्चातर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा शहर विभागातील कार्यकारिणीमधील नवीन नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यामध्ये किल्ले बांधणी स्पर्धा आणि बेटी बचाव बेटी पढाव या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत घर घर रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभागी होऊन बक्षीस पटकावले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे सर, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका अनिताताई वनखंडे, गणेश माळी, पांडुरंग कोरे, महादेव अण्णा कुरणे, जयश्रीताई कुरणे, मोहन वाटवे, बाबासाहेब आळतेकर, संदीप सरगर, भाजप युवा मोर्चा नवनियुक्त पदाधिकारी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा मोठ्या ताकदीने भाजप पक्षाच्या प्रचारार्थ उतरणार आहे. या अनुषंगाने युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे आणि जिल्हा शहराध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा युवा मोर्चा नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांची नवीन पदनियुक्ती झाल्यापासून सांगली जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून भाजप युवा मोर्चाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. जसा कोरोनाला लक्ष दिलं, देशाला मोदी साहेबांनी लक्ष दिलं, त्याच पद्धतीनं बेटी पढाव बेटी बचाव ह्या उपक्रमावर देश आणि राज्य लक्ष देत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आणि बेटी बचाव बेटी पढाव या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मिरजमध्ये भव्य अशा किल्ले बांधणी स्पर्धा आणि महिलांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा बक्षीस समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे घरचे अध्यक्ष दिगंबर जाधव, प्रदेश सचिव सागर वनखंडे, त्याचबरोबर मंडळाचे सर्व अध्यक्ष, नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा व पक्षाचे सर्व पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज इथं बक्षीस समारंभ आयोजित केला होता. खरं तर भारतीय जनता पार्टी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचं काम करते. बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून मुलींचं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि त्यांची काळजी या विषयावरती हे रांगोळी स्पर्धा घेतल्या होत्या. पहिल्यांदाच या जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळाला आणि त्या सर्व स्पर्धकांना बक्षीस समारंभ आयोजित केला होता. त्याचबरोबर एक दरवेळेला दिवाळीच्या काळामध्ये लहान मुलापासून पोरापर्यंत किल्ले बांधणीच्या खूप मोठी हौस असते आणि विशेषतः सांगली मिरज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले बांधणीचा कार्यक्रम असतो. त्यांना प्रोत्साहन मिळावं, किल्ल्यांची माहिती व्हावी आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळामध्ये बांधलेले किल्ले, त्यांचं महत्त्व हे लक्षात यावं या उद्देशानं या लहान मुलांसाठी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सर्वांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि उत्तम अशा नियोजनातून आजचा हा बक्षीस समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. मी या कार्यक्रमात संयोजित करणारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची सर्व टीम, महिला आघाडी, बेटी बचाव बेटी पढावची सर्व जिल्ह्याच्या संयोजक आंतरवर्षी त्यांची सर्व टीम, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीनं यावेळेला विविध कार्यकारिणी करत असताना जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष म्हणून युवा मोर्चाचे दिगंबर जाधव यांची निवड केली. त्यांनी या महिनाभरामध्ये परिश्रम घेऊन जिल्ह्याची जी शहरची जिल्हा कार्यकारिणी आहे ती आज पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते घोषित केली. जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे महामंत्री असतील, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि सर्व सदस्य ही टीम येणाऱ्या आगामीच्या काळामध्ये पक्षाची सर्व ध्येयधोरणे घेऊन सर्व जनतेवर पोहोचतील आणि येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महापालिका क्षेत्रामध्ये मोठं उत्तुंगाचं यश मिळवून देण्यासाठी ही सर्व टीम दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.